आधी छोटा होता ना दर्शकों नमस्कार। दर्शकों या टोपी खाली दडलंय काय हे सामना पिक्चरमधलं गाणं तुम्हाला आठवते का? आणि हे गाणं ज्या वेळेला प्रदर्शित झालं होतं त्यावेळेला लहान मुलांना खरंच या टोपी खाली दडलंय काय याच्याबद्दल खूप कुतूहल आणि अट्रॅक्शन होतं। तसंच मित्रांनो, मला आणि माझ्या कल्पनेप्रमाणे तुमच्यापैकी बहुतेक जणांना, बऱ्याच जणांना समुद्राच्या पोटात काय दडलंय याच्याबद्दल पण कुतूहल अगदी नक्की असणार। आपल्याला माहिती आहे मित्रांनो, पृथ्वीच्या बहुतांश भागामध्ये समुद्र पसरलेला आहे आणि या समुद्राच्या पोटात काय दडले, किती रहस्य दडली आहेत, काय काय आहेत, किती प्राणी आहेत, किती वनस्पती आहेत, याचं कुतूहल मला आहे आणि याचं कुतूहल तुम्हाला पण असणार। आता मित्रांनो, जर का समुद्राच्या पोटात जायचं असेल तर आपल्याकडे दोन तीन पर्याय उपलब्ध आहेत। एक आहे स्कूबा डायविंग, दुसरा आहे ग्लास बोट, म्हणजे बोटीला तळाला खाली काचेचं त्यांचा बेस असतो आणि मग त्याच्यातनं आपल्याला समुद्रामधलं खालचं सगळं दिसतं। पण त्याच्यासाठी खोल समुद्रात जावं लागतं आणि त्याच्यासाठी खर्च पण खूप येतो। आणि आत्ता जे तुम्ही सुरुवातीला जी काय तुम्ही क्लिपिंग्स बघितले थोड्या थोड्या सेकंदाचे, हे जर का तुम्हाला बघायचं असेल तर स्कूबा डायविंग आणि ग्लास बोट हे जर का ऑप्शन सोडले तर मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये गुजरातमध्ये जामनगरच्या जवळ नरारा म्हणून एक गाव आहे, वाडीनार विलेज म्हणून आहे। त्या वाडीनार विलेजच्या जवळ नरारा आयलंड, नरारा टापू असं त्याचं नाव आहे। साधारणतः एक 50 ते 55 किलोमीटर आहे जामनगरवरनं। तिथे आपण जे स्कूबा डायविंग आणि जे ग्लास बोटमधनं जे बघू किंबहुना त्याच्यापेक्षा अतिशय जास्त सुंदर आणि अतिशय जवळनं आपण हे नरारा आयलंडमध्ये ही सगळी दृश्य पाहू शकतो। तर आता नरारा आयलंडला जायचं कसं, तर आता तुम्ही या मॅपमध्ये बघताय जामनगरपासनं 50 ते 55 किलोमीटर आहे, साधारणतः 1.5 ते 2 तास जास्तीत जास्त तिथे पोचायला लागतात। जामनगरला आपण बसनी जाऊ शकतो, म्हणजे बाय रोड जाऊ शकतो, रेल्वेने जाऊ शकतो आणि फ्लाईटनी पण जाऊ शकतो। आता समजा आपण जामनगरला पोचलो तर आता नरारालाही आपण पोचलो, तर नराराला ज्यावेळेला आपण पोचतो त्यावेळेला हाय टाईड आणि लो टाईड म्हणजे भरती आणि ओहोटी कधी आहे याची माहिती घेऊन मग नरारा आयलंडला जायचं। कारण ज्या वेळेला ओहोटी असते त्याच वेळेला आपण नरारा आयलंडमधनं समुद्रामध्ये आतमध्ये जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर आपण आतमध्ये चालत जाऊ शकतो, तेवढं प्लेन आणि तेवढं सपाट असा समुद्रकिनारा या नरारा आयलंडला मिळालेला आहे। मित्रांनो, नरारा आयलंड जो आहे त्याच्या आजूबाजूला असे 30 ते 40 आयलंड आहेत, पण त्याच्यापैकी फक्त 3 ते 4 आयलंडलाच सिव्हिलियन्सना म्हणजे आपल्यासारख्या माणसांना जायची परवानगी आहे। तर त्याच्यामधला सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात जायला सोपा आणि पाहायला अतिशय उत्तम असा हा नरारा आयलंड। नरारा आयलंडला आपण पोचलो की तिकडे मरीन डिपार्टमेंट आणि तिथली जी लोकल बॉडी आहे त्यांनी तिकीट काउंटरची सोय केलेली आहे, नॉमिनल तिकीट आहे, तिकीट काढायचं आणि तिथला गाईड मात्र बरोबर घ्यायचा। कारण गाईड याच्यासाठी घ्यायचा की गाईड लोकांना माहिती असतं कुठला प्राणी कुठे लपला आहे आणि कुठून कसं चालत आतमध्ये जायचं आणि कुठून कसं परत बाहेर यायचं। मित्रांनो, आपण जितके आतमध्ये जातो साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटर ते आपल्याला गाईड आतमध्ये घेऊन जातात चालत चालत। आणि भरतीच्या वेळेला जर का आपण त्याच लेवलला बघितलं तर साधारणतः 10 ते 15 फूट पाणी वरती चढलेलं असतं, पण ओहोटीच्या वेळेला जायला सेफ आहे। म्हणजे किती सेफ आहे तर आपल्या गुडघ्यापर्यंतसुद्धा पाणी येत नाही, काय काय पॅचेसमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी असतं पण अदरवाईज आपल्या घोट्यापर्यंतच पाणी असतं। तिथे आपल्याला मित्रांनो आतमध्ये काय काय बघायला मिळतं, आतमध्ये मुख्य म्हणजे कोरल्स, जे बघायला माणसं परदेशी जातात असे कोरल्स तिथे आपल्याला बघायला मिळतात। ऑक्टोपस बघायला मिळतं, स्टारफिश बघायला मिळतं, जेलीफिश बघायला मिळतं, क्रॅब्स बघायला मिळतात, नंतर समुद्री काकडी, समुद्र कमळ अशी या ज्या वनस्पतींची आपण नावं पण ऐकलेली नाही आहेत किंवा पाहिलेले पण नाही आहेत अशा वनस्पती पण आपल्याला तिकडे बघायला मिळतात। पण जायच्या आधी एक टिप तुम्हाला सांगतो, गाईड मात्र बरोबर घेऊन जायचा आणि गाईडच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्या। पायामध्ये चांगल्या क्वालिटीचे बूट असलेले कधी चांगले,
काही काही ठिकाणी खडक थोडासा लागतो, त्याच्यावरती जे शिंपले असतात त्याच्यामुळे पाय एखाद्याला कट व्हायची शक्यता असू शकते, त्याच्यामुळे आपल्याला बूट असलेले जास्त चांगलं, पण ते तिथले गाईड वगैरे तर स्लीपर्स आणि सॅन्डलवरती अगदी सर्रास तिकडे फरत असतात. शॉर्ट असेल तर अतिउत्तम, शॉर्ट नसेल तर ट्राउझर किंवा एखादी ट्रॅक पॅन्ट आपल्याला तिथे चालू शकतो. आणि जसं मी आधी सांगितलं तसं गाईड करायचा, गाईडचे अगदी नॉमिनल पैसा आहे, पण गाईड आपल्याला योग्य ठिकाणी बरोबर नेतो, सगळं काही व्यवस्थित दाखवतो. तिथले जे प्राणी आहेत छोटे छोटे, पफर फिश असेल किंवा ऑक्टोपस असेल किंवा अजून कुठले दुसरे प्राणी असतील, ते आपल्याला तो उचलून हातात उचलून दाखवतो आणि आपल्या हातात पण तो आपल्याला घ्यायला संधी देतो, आपल्याला हात लावायला पण आपल्याला तिथे संधी देतो. पण हे मात्र गाईड असताना गाईडच्या बरोबरच करायचं, कारण गाईडला माहिती असतं कुठल्या प्राण्याला हात लावायचा, कुठल्या प्राण्याला हात नाही लावायचा, कुठल्या प्राण्याला किती वेळ पाण्याबाहेर ठेवायचं आणि त्याला कसं हाताळायचं की जेणेकरून त्या प्राण्यालाही काही इजा पोचणार नाही आणि आपल्यालाही त्या प्राण्याला बघितल्याचा आणि हात लावल्याचा आनंद मिळेल. एक मित्रांनो तुम्हाला डिस्क्लेमर, इथले जे प्राणी किंवा ज्या वनस्पती ज्या आपल्याला गाईड दाखवतो ते गाईड एक्सपर्ट असतात, नॉलेजेबल असतात, त्यांनी तिथलं शिक्षण घेतलेलं असतं, त्यामुळे ते ज्याप्रमाणे हाताळतील त्याप्रमाणे फक्त आपण बघायचं आणि ते ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणेच जर का आपल्या हातात घ्यायचं असेल त्याचप्रमाणे आपल्या हातात घ्यायचं, कारण गाईडला माहिती असतं किती वेळ प्राणी तो पाण्याच्या बाहेर बिना त्रास, त्याला काही त्रास न होता राहू शकतो. अशा पद्धतीने गाईडच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायच्या. आणि माझी तुम्हाला खात्री आहे दर्शको की तुम्ही कुठेही असा सीन बघितला नसेल, कुठेही असं निसर्ग सौंदर्य बघितलं नसेल, कुठेही तुम्हाला इतक्या विविध गोष्टी बघायला मिळणार नाहीत अशा गोष्टी या तुम्हाला नरारा आयलंडला बघायला मिळतात. आत्तापर्यंत तुम्ही त्या साईडला गेला नसाल तर नरारा आयलंडला एक ट्रीप एक व्हिजिट ही अवश्य बनते, डोळ्याचं पारणं फिटेल अशी सीन सिनरी तिथे आपल्याला बघायला मिळते. आपण जे 2 ते 2.5 किलोमीटर आतमध्ये चालत जातो आपलाच विश्वास बसत नाही की आपण किती समुद्रामध्ये आतमध्ये आलो, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये इतकी विविधता आहे आणि पर्टिक्युलरली या नरारा आयलंडला, की ह्याच्यासाठी लोक मॉरिशसला जातील किंवा अजून काही ठिकाणी जातील की जिकडे त्यांना समुद्रामध्ये स्कूबा डायव्हिंग आणि कोरल आयलंड बघायला मिळतात. पण हेच आपल्या भारत देशामध्ये मॉरिशसच्या 10 ते 15% खर्चामध्ये आपण जाऊन हा सगळा आनंद तिथे घेऊ शकतो. मी आत्तापर्यंत मित्रांनो आणि दर्शको इतकं फिरलो भारतभर, पण त्याच्यामध्ये नरारा आयलंडला जे मी गेलो होतो ते नरारा आयलंड माझ्या टॉप 5 डेस्टिनेशन लिस्टमधला एक असा डेस्टिनेशन आहे. आत्तापर्यंत तुम्ही हे जे साईड बाय साईड सगळे व्हिडिओ बघत आलात तर हे सगळं तुम्हाला तिथे नरारा आयलंडला बघायला मिळेल. तर नरारा आयलंडला अवश्य जाऊन या. थंडी आणि उन्हाळा याच्यामध्ये, थंडीमध्ये तुम्हाला जे प्राणी बघायला मिळतील तेच प्राणी उन्हाळ्यात बघायला मिळतील असं नाही, आणि उन्हाळ्यात जे बघायला मिळतील तेच प्राणी तुम्हाला समुद्रातले पाणी ऑफकोर्स थंडीमध्ये बघायला मिळतील असं नाही. पण जाताना तिथे ओहोटी कधी आहे ओहोटीचं टाईम बघूनच जायचं, म्हणजे समजा ओहोटी सकाळी 10 वाजता लागणार असेल, 8 वाजता जामनगरवरनं निघायचं, 9:30 तिथे पोचायचं, तिकीट काढायचं, गाईड करायचं, समुद्राची सफर करायची. मित्रांनो आपण इतकं आतमध्ये जातो, समोर आपल्याला मोठमोठी जहाजं, मोठमोठे कंटेनर, मोठमोठे ऑइल टँकर हाकेच्या अंतरावरती अशा भव्य प्रमाणात आपल्याला दिसतात की ते बघूनसुद्धा आपलं डोळ्याचं पारणं फिरतं. तो ओव्हरऑल काय, नरारा आयलंड हा जसा काश्मीर आपण म्हणतो धरतीवरचा स्वर्ग आहे, तसा नरारा आयलंड आणि तिथले कोरल बीच हे धरतीवरचं स्वर्ग आहे असं म्हणायला हरकत नाही. क्रेब का पाँव है ये. नीचे से देखो, एक ने तो पैर के ऊपर से चला जाएगा सुख कर. दो है किसके नीचे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही तिथे जाऊन आलात किंवा जाऊन आला असाल तर तुम्ही तिथे काय पाहिलं हे कॉमेंटमध्ये मला कॉमेंट करून सांगा. आणि
चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या माझ्या ट्रॅव्हल विथ चारूला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अजून थोडे वाढले पाहिजेत मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आता 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्यासमोर पंढरपूर, नंतर आषाढी वारी, त्याच्यानंतर तुळजापूर, त्याच्यानंतर अक्कलकोट आणि त्याच्यानंतर गंगापूर असे लगोलग व्हिडिओ पुढच्या आठवड्यामध्ये घेऊन मी येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा. व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.